तुम्ही लोक कसे आहात? आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते धम्मपद मध्ये बालवग्ग हा वग्ग आहे, त्याच्यात 61 वाला गाथा आहे त्रिपिटकमधला. आणि बुद्ध त्यावेळेस जेतवनात राहायचे आणि त्यांनी एका भिक्खूबद्दल महाकसप महाथेराबद्दल हे गोष्ट आहे. तेव्हा महाकसप थेर राजगीरला राहायचे आणि त्यांच्या सेवेसाठी 2 भिक्खू होते जे त्यांच्या सेवेसाठी होते त्या विहारात. एक भिक्खू त्याच्यातला खूप चांगला होता, खूप इमानदार होता. ते थेरांच्या सेवेत सकाळपासून रात्रीपर्यंत छान सेवा करायच्या. दुसरा भिक्खू जो असायचा त्याला चोरी करायची किंवा त्याला चुकीचं सांगण्याची, खोटं सांगण्याची, राग हे सगळं काय होतं. तर एकदा असं झालं की ते गावाला गेले होते ते भिक्खू आणि त्यांनी खूप चांगलं जेवण आणलं हे सांगून की महाकसप महाथेरांचं तब्येत बरी नाही आणि त्यांना हेच जेवण हवं आहे. तर थेरांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी खूप ओरडले आणि त्यांनी सांगितलं की असं करायचं नाही. यावरून ते आपले जे भिक्खू होते त्यांना राग पण आला. दुसऱ्या दिवशी जेव्हा महाकसप महाथेर गेले होते पिंडापातासाठी तेव्हा त्यांनी आग पण लावली त्या विहारात आणि भरपूर भांडी वगैरेची पण हे तोडून टाकलं. हे सगळं जे काय घटना घडली ते दुसऱ्या भिक्खूने जाऊन बुद्धांना सांगितलं जेतवनात. तेव्हा बुद्धांनी हे पालीची गाथा या पूर्ण घटनेचा संदर्भात सांगितलं. असं सांगितलं की चरंचे नदी गच्चेय सेयम सदी सम्मातनो एकचरियम दलहम कायरा नत्ती बाले सहायता. याचा अर्थ असं होतो की आपण आपल्यासाठी एक मित्र किंवा आपल्याबरोबरचा माणूस ठेवलं तर आपल्या बरोबरीचे तरी असायला पाहिजे किंवा आपल्यापेक्षा चांगलं तरी असायला पाहिजे. असं नसेल तर आपण एकटे राहायला जास्त चांगलं, जास्त योग्य, कारण अशा माणसांबरोबर कधीच मैत्री करायचं नाही जो मूर्ख आहे. तर आजच्या काळात जेव्हा आपण हे बघतो की आपले मित्र कोण आहेत, आपल्या बरोबरीचे कोण आहेत, याच्याबद्दल आपण जरा समजून घ्यायला पाहिजे आणि मगच मित्रता केलं पाहिजे, कारण एकटं राहणं नेहमीच बरं एका मूर्खाबरोबर मैत्री करण्यापेक्षा. आपलं सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो.